दिस वीडियो इज स्पॉन्सर्ड बाय आर ओ एम्पायर प्राइवेट लिमिटेड ISO सर्टिफाइड कंपनी। नागपुर में खरीदना है अपना खुद का घर, वो भी अत्याधुनिक सुविधा के साथ, तो आइए आर ओ नगरी, सबसे सस्ते और सुविधा युक्त प्लॉट और फ्लैट पाइए आसान किश्तों पर। हमारा पता, प्लॉट नंबर 78, ओम साई अपार्टमेंट, विद्या विहार, प्रताप नगर, रिंग रोड, नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन 07122295265 और 7447443370। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या गोसेखुर्द धरण तब्बल 34 वर्षानंतर 100% पाणीसाठा साठवणूक करण्यात आली आहे। 1988 साली या प्रकल्पाची पायाभरणी झाल्यावर पहिल्यांदाच धरणांनी आपली पाणी साठवणूक क्षमता गाठली आहे। गोसेखुर्दला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जेव्हा मी होतो, पवार साहेब होते, आम्ही या प्रकल्पाला अतिशय महत्त्वाचा म्हणून आणि 3-4 जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पण सुद्धा सर्वात मोठा प्रकल्प म्हणून मान्यता दिली आणि राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा मिळून दिला। राष्ट्रीय प्रकल्पाच्या मध्ये फायदा दोन विषयाचा महत्त्वाचा असतो, नुसती काही घोषणा नाही आहे, कारण त्या राष्ट्रीय प्रकल्पाला 90% निधी केंद्र सरकारकडून मिळते आणि फक्त 10% निधी राज्य सरकारला द्यावा लागते। त्याचा अर्थ हे आहे की निधी जास्त केंद्राकडून उपलब्ध झाल्यानंतर प्रकल्पाचे जे काही लहान मोठे काम जे पेंडिंग आहे लवकरात लवकर आपण पूर्ण करू शकतो। दुर्दैवानं आम्ही 2014 नंतर आमची सरकार गेल्यानंतर गोसेखुर्दच्या राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा काढून घेतला आणि परत ते राज्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली, ज्याच्यामुळे निधी पाहिजे तितकी आपण उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि ह्या प्रकल्पामध्ये अनेक अजून कामं, कालवे आणि पुनर्वसनाचे काम बाकी आहे। सर, कसं आहे की पावसाळ्याच्या पिरियडमध्ये कसं आपण पाणी पाण्याचा एवढा जास्त असल्यामुळे आपण त्यावेळेस पाणी म्हणजे ती लेवल गाठू शकत नाही आणि कसं आता या पिरियडमध्ये पाण्याचा पाणी येण्याचा इन्फ्लो कमी असल्यामुळे आपण ती आपण गाठू शकतो। सर, याचं 22 एप्रिल 1988 साली आपले माननीय श्री राजीव गांधीजी यांच्यातर्फे इथे उद्घाटन झालं होतं आणि त्यानंतर आपण 2010 त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंगमध्येच होतं। 2010 आपण पाणी स्टोरेज चालू केलं आहे आणि आता त्याच्यानंतर आता हे यावर्षी म्हणजे 10 जानेवारी 2022 आपण ती महत्तम जी पातळी आहे डॅमची, म्हणजे पाण्याची पूर्ण संचय पातळी 245.5 ते ती आपण अचीव केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास 200 गावं अफेक्टेड आहेत। त्याच्यानंतर या धरणाचा जो फायदा आहे तो भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना होतो। तसेच याच्यावर आपले 4 लिफ्ट इरिगेशन स्कीमसुद्धा आहेत, मोखाबड्डी, टेकेपार, अंबोरा, नेरला, असे 4 आपले लिफ्ट इरिगेशन स्कीम आहेत। सर, आता आपण कसं आहे की जे आता यावेळेस आता पूर्ण आपण धरणाची पातळी संच पूर्ण केलेलं आहे त्या लेवलपर्यंत आपण पाणी स्टोरेज केलं आहे, तर आता कसं आहे आपलं SAG नुसार म्हणजे सॅटेलाईट सर्वेनी पूर्ण आपण याचा सर्वे करणार आहे, म्हणजे आता समजा आपण जेवढी अकॉर्ड केली असेल लँड त्याच्या पुढे जरी पाणी समजा पाणी पोचलं असेल तरी आपण पूर्ण सर्वे होऊन त्यानंतर आपण त्यांनासुद्धा त्याचा मुआवजा देण्याचा प्रयत्न करू। सर, आपलं कॅनलचं काम झालेलं आहे, फक्त आपण जे एक्झाम्पल म्हणजे आता जसं शेतीपंत एकदम पाणी म्हणतो तसं पीडीएनवरचं काम चालू आहे आपलं, तर ते आता लवकरच या वर्षात एंडिंग पत्ता आपलं पूर्ण होण्याचा उद्दिष्ट आहे। 77 वर्षों से आयुर्वेद की सेवा में अग्रसर शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयों तथा सभी प्रकार की काश औषधियां, दिव्य वनौषधि, जड़ी बूटियां तथा अनेक पाउडर मिलने का विश्वस्तरीय स्थान। हमारे यहाँ श्री बालाजी तांबे, श्री स्वागत जी तोड़कर, धनंतवरी फार्मेसी, धूत पापेश्वर, बैद्यनाथ, सांडू, व्यास, पुंजा, रसशाला पुणे, डाबर, चिरायु, मधु, डायबिटीज, चूर्ण, हिना पैक, शिकाकाई मसाला, फेस पैक आदि सभी प्रतिष्ठित कंपनियों की आयुर्वेदिक दवाइयाँ उपलब्ध है। हमारा पता, शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेंपल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।